नमस्कार बालमित्रांनो आज सेतू अभ्यास दिवस छत्तीसावा येतात तिसरी विषय मराठी क्षेत्र मौखिक भाषा विकास लेखन कौशल्य वाचन लेखन संबोध प्रकट वाचन बघा की आपण शाळेत असताना आता शाळा बंद आहेत पण शाळेत असताना आपल्याला आपल्या सर मराठीचे जेव्हा वाचन करायला सांगतात तेव्हा ते वाचन म्हणजेच प्रकट वाचन बरोबर पण वाचनाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत एक प्रकट वाचन दुसरं वाचन प्रकट वाचन म्हणजे काय की मोठ्याने वाचणे आणि मूक वाचन म्हणजे काय डोळ्याच्या सहाय्याने वाचन करणे मग आपण जेव्हा वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्याबरोबर वाचन चालू असतं तेव्हास आपलं प्रकट वाचन घेतलं जातं बरोबर प्रकट वाचन हे कसं करावं ते करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या गोष्टीचा प्रामुख्याने आपल्याला विचार करायचा आहे बघा आजचा आपला जी संबोध आहे तो आहे प्रकट वाचन जर आपल्याला एखादा पाठ वाचायला दिला असता त्यावेळेस त्या पाठामध्ये त्या उतार्यामध्ये वेगवेगळी विरामचिन्ह असतात कारण विरामचिन्ह देण्यामागचा हेतू म्हणजेच आपण कुठं थांबायचं त्यानंतर त्या, त्या विरामचिन्हाचा वापर केल्यानंतर कोणत्या शब्दावर किती जोर लावायचा कोणत्या शब्दाला पुढं कोणतं चिन्ह दिले त्यानुसार आपल्या चेहऱ्यावरती त्या शब्दाचे हावभाव आले पाहिजेत बघा आपलं प्रकट वाचन हे कसं असावं तर आपण ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे आपलं प्रकट वाचन असावं एकदम जोरात वाचणं हे प्रकट वाचन नाही तर तुम्ही जो उतारा जो पाठ वाचताय तो प्रकट मोठ्या आवाजाने तुमचे उच्चार स्पष्ट असावेत त्यानंतर वाचनाची गती योग्य असावी त्याचबरोबर पूर्णविरामाला असता थोडा वेळ तिथं काही सेकंद थांबणे स्वल्पविराम दिला आला असता थोडं काही सेकंद तिथं थांबणे म्हणजेच वाचनामध्ये विरामचिन्ह आल्यानंतर त्या त्या विरामचिन्हाप्रमाणे तुमच्या वाचनामध्ये बदल होणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही वाचत असता त्यावेळेस जर वर्गातील किंवा समोरची व्यक्ती तुमच्या चेहऱ्याकडे पाहत असतील तर शब्दाप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावरती हावभाव दिसले पाहिजेत त्यानंतर तुम्ही जो भाग वाचता जो पाठ वाचता त्या पाठामधला एखादा शब्द महत्त्वाचा असेल तर त्याच्यावरती थोडा आवाजामध्ये उगवतापणा थोडासा आवाजामध्ये मोठेपणा असला पाहिजे म्हणजे जेणेकरून तो शब्द महत्त्वाचा आहे त्यानंतर तुम्ही बघा की आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या व्यक्तींचे वेग वाचन किंवा भाषण ऐकतो तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये बघा किती थांबायचं कोणतं वाक्यावर मोठ्या आवाजात बोलायचं कोणतं वाक्य आवाजात बोलायचं हे ते कसे बोलतात त्याप्रमाणे आपलं प्रकट वाचन असावे तुम्ही जेव्हा प्रकट वाचन करता तेव्हा तो पाठ तो उतारा तुम्हाला समजणं गरजेचं आहे तुम्ही वाचताना समजून घेऊन वाचणं गरजेचं आहे आणि तुमची वाचत असताना समोरच्या व्यक्तीला पण तो उतारा तो पाठ समजणं गरजेचं आहे त्यासाठी प्रकट वाचन करताना आपला आवाज स्पष्ट आणि शब्दांचे उच्चार अचूक असावेत बरोबर मग त्यामध्ये तुम्ही कविता वाचू शकता पाठ वाचू शकता त्याचबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये असणारी एखादी बोधकथा एखाद्या गोष्टीचं पुस्तक किंवा एखादं टी व्हीवरील कथा तुमच्या लक्षात असेल तर सांगताना म्हणजे तुम्ही तुम्ही जे प्रकट करणार आहात ते तुमचं अचूक असावं त्यानंतर तुम्हाला आजही बघतो आपण यूट्यूबला तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात त्यानंतर वेगवेगळ्या पुस्तकांच्या पी डी एफ तुमच्या मोबाईलवरती येतात तुम्हाला संगणकावर त्या पी डी एफ पाहता येतात वाचता येतात म्हणजे असे भरपूर आपण ई लर्निंगद्वारे आपण वेगवेगळे प्र प्रकारची पुस्तकं वाचू शकतो आणि त्यातून प्रकट वाचन करून आपण आपले आवांतरसुद्धा वाचन वाढवू शकतो त्यातून आपल्यामध्ये होणारे सुद्धा लक्षात देतात आपल्याला चित्रस्त वाचन करता येतं असं वेगवेगळ्या प्रकारचं वाचन आपण केलं पाहिजे आणि ज्या चुका होतात ते आपण समजून घ्यायच्या आणि त्या चुका पुन्हा करायच्या नाहीत धन्यवाद